तर मित्रांनो, या वर्षीचा आंबा आहे ना तो आपला भरपूर कमी झालेला आहे. तर आता आपण काय करतोय, आता आपण बुकिंग करून घेतोय. ज्यांची पहिली बुकिंग आहे तर त्यांच्या पेट्या त्यांना मिळणार. त्या हिशोबात आपण यावेळी आता आंबा देतोय. तर लवकरात लवकर बुकिंग करा, तुम्हाला आंबा मिळणार. तर नमस्कार, मी श्रावणी, तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेतच्या युट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत तुम्ही आंब्याचे भरपूर असे व्हिडिओ बघत आलात आपल्या चॅनलवरती, आणि तुम्ही आंबे खरेदीही केले. पण आज आपण एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो, तो म्हणजे केसर आणि हापूस यातील फरक, हापूस आणि केसर मधील फरक. तर तो आम्ही मी तुम्हाला हापूस आणि केसर कापून दाखवणार आहे, आणि तुम्हाला समजेलच आपोआपच की ह्या दोन आंब्यांमध्ये काय फरक आहे तो, आणि ते कसा ओळखायचा, हापूस आणि केसर कसा ओळखायचा. तर चला दाखवते तुम्हाला कापून दोन्ही आंबे, मग तुम्हाला आपोआप समजेल की दोन्ही आंब्यामध्ये काय फरक आहे. चला तर बघूया. तर हे बघा मित्र, असं बघून तुम्ही आता सांगू शकतास का दोघांची साईज एकच झालेली आहे, कारण दोघेही मोठे झालेले आहेत. दिस इज द हापूस अँड दिस इज द केसर. नाही, त्यांना मराठी सांगितलं तरी समजता, इंग्लिश बोलायची काही गरज नाही. तर ह्यो हापूस आहे आणि ह्यो चिकाचो डागा, म्हणजे जो डिंक असताना ह्यो त्याचो डागा. ह्यो आंबो खराब नसता असो, ह्यो डिंकाचो डागा. आम्ही खास ह्यो असं तुमका घेतलेलो आंबो, कारण आमका तुमका दाखवूचा होता. म्हणजे काय काय लोकांका वाटत का माहिती, असो डाग पडलो ना खराब की तो आतमध्ये खराब असतो, तसा नाही आहे. तर तसा नाही आहे, ह्यो वरती फक्त तो डिंका जो डाग पडलेलो असता, तो आतमध्ये त्याचा कायच परिणाम त्याच्यावरती झालेलो नसता. आणि हा आंबा आहे हा केसर, हा बघा ह्यो केसर हा. आणि हा बघा पूर्ण पिवळा होत नाही थोडासा, आणि आतमध्ये ह्यो चांगलोच असता. पण ह्यो पूर्ण कलर येपर्यंत ठेवायचो नाही, जास्त पिकवायचो नाही. हा केसर जास्त पिकवलो की ते तो रायवळ झालो समजा, हा मग तो तुमका तसं लागणार नाही. बघा ह्यो पण अजून एक आपल्याकडे एक्स्ट्रा केसर आहे. बघा ह्यो आहे ना जसं हिरवो आना, ह्यो बघा आपलो आंबो बघा पूर्ण कलर हिरवा आहे का. आणि ह्यो थोडा आम्ही तसं जास्तच पिकवला. बघा कलर आला समजा, कलर पहिलं तर काय साईज, पहिलं तर काय साईज, आपल्या इकडे गोल्टो असतो आणि ह्यो असताना आणि असे जरा तुझ्या हातात ठेव, मी तुला दोघांचे कलर दाखवतो. हे बघा आणि कलर बघा, आता कलर तुम्ही बघू शकता केसरी आहे, हा केसरी कलर आहे आणि हा पिवळसर हिरवा आहे. हा बघा, आणि हा असाच कापायचा असतो. हा दुसरा आंबा बघा, हा पण केसरच आहे, हा असा हिरवसरच असताना कापायचा असतो. मग तुम्ही ओळखू शकता की कोणता हापूस आहे आणि कोणता केसर आहे तो पिकल्यानंतर. आपला आंबा बघा असला केसरी दिसतोय तो, टेस्ट मध्ये तर आपल्या हापूसची तोडत नाही. आणि आपल्या हापूस तो हात कोण धरू शकत आहे का, हात नाही हा वा काय बाबू, ह्यो व्हिडिओ साठी राहिलो, ह्यो कधी आंबे कापता होते फक्त आंबो आहे का हात इले बघा. चला तर आता ती वेळ इली की आंबे कापूचे. टिडिश टिडिश टिडिश, पहिलो खायचो कापूया मित्रांनो, सांगा हा कापायचा की हा कापायचा. बाबू दाम 10-20 घालूया, 10-20, 1-2 नाही 10-20, 10-20, 30-40, 50-60, 70-80, 90-100. हापूस म्हणजे पहिलो राजाकच मान मिळालो, राजा म्हणजे हापूस. डेट असताना डेटाकडून आधी कापून घ्यायचो. कधी दाखवते हे बघा, ह्यो चांगलो असतो की नाही, तू आईनाच कापलंय ना की तुमचा, तसं नको कापू, असेच का उभेच कापा व्यवस्थित. हा तर चला आता आपण कापणार आहोत आंबा. हा आता वरून बघा, आतमध्ये पण बघा कलर बघा कसा ऑरेंजच आहे त्याचा. रस रस सगळं तो म्हणतात तो उगत नाही. हा बघा हा कसा आहे केसरी, त्याला रंग पण आहे पडलोय बघा. रंग ए खायचं नाही आधी, थांब देते लोकांना बघून देते रे कसो असता तो. वाव कसला आंबा आहे मित्रांनो, तोंडात पाणी सुटलं. आणि जर कोणाच्या तोंडात पाणी सुटत नसत तर मग काय उपयोग त्याचा. कलर बघा होय, आणि फिल्टर बिल्टर लावलेला नाही. आणि बघा आता हे दाखवते बघा श्रावणी, हा आंबा खराब नसतो. हा बघा हे सालीवर होतं, एकदम तिने पातळ कापले बघा, एकदम पातळ लेअर कापली आहे, कायच नाही आहे बघा. हा खराब नसतो आंबा, हा जो डिंक असतो इथला तो जर सालीवर आला तर तो डाग पडतो तिथे. तो तुमचा काय संभ्रम असेल तर तो मला काढून टाका, त्याचा काय विषय नाही. हा डाग ए मंकी डाग असतात. अरे दाखवूच ना थांबू. श्रावणी काहीतरी करते स्वर साठी, पण स्वरला समजतच नाही की मी काय करते ती.
पण मला समजलं, मला आठवलं. आणि हा आता चालला आहे स्वरच्या स्वरच्या डिश मध्ये. रसभरीत म्हणताय बघा. कसला आंबा आहे बघा मित्रांनो. आंबो बघा मित्रांनो काय तो कसलो हा बघा. आणि हे बघा याचो रंग केशरी आहे. हा केशरी हे जा चल की आणि जा बाहेर चल. आणि मी काय करते जरा हे सालिक राहुल ना थोडं तो आता शूटिंग रे पुढची. तर अब बारी आहे केसरिया. तर केसर तू का खात त्याच्यामुळे हू चालला. आता तुमक दाखवता ह्याच्यावर अशी सुरी पण स्लिप होते. असंच बोलते खातो धुतलेले याला आधी. हा बघा हा तुम्ही कोणी आत्मना कापून दाखवला ना तर समजणार नाही. हा बघा कारण काय काय जण म्हणतात ना बघायला जरा केस केस असतात याला नसतात तशी. हा आणि दुसरा विषय काय माहित आहे तुम्ही ना जर खाला असेल ना देवगड हापूस तर लगेच ओळखणार. आता हा जास्त पिकला ना की ह्याचा कलर नाही सेम ह्याच्यासारखा होतो. हा बघा आता हा हापूस आहे आणि हा केसर आहे. आता तुम्ही सांगा मला ह्याच्यातला फरक समजतो का. मग आता मी जवळ कॅमेरा करतो बघा. हा बघा ह्याच्यावर ना थोडे ना असे सुत सुत टाईप असणार आहे बघा. आणि ह्याच्यावर दाखव शावनी. ह्याच्यावर तुम्हाला तसं नाही येणार आहे बघा. ही लाईन येते बघा आणि इथे लाईन काढ शावनी. हे बघा कसं होतंय बघा. हे ना असं सुती सुती सारखं असतो आणि हा आपला तसा काय विषय नसतो ह्याच्यामध्ये. तर हा केसर आहे आणि केसरचा पण एक आपण बाबूला देऊया. आगे खूप छान असे आंबे आहेत. हा बघून काय सुटलं तोंडालाच पाणी. मस्त आहे. आणि मी आता एक ह्याची फोड घेतो आणि एक केसाचे सावने. हा पण का खाऊच आपण. घ्यायची नाही पारांबी कोणीच. हा पारांबी एका खाऊची असतात कशाक माहिती मित्र. याच्यात जास्त मिळतं सगळ्या बाजूला. ठेवलंय बघा तसं कापलंय त्यांनी चिटर कॉक. तुला तर महिलांनो लक्ष द्या माझ्या कापण्यावरती. हा आता हा त्याचा ओरिजिनल कलर हा केसरचा बघा. ह्या कलर असताना कापायचा असतो तो. यो बघा यो बरोबर. हा आपण जास्त पिकवलाय. हा बघा हा थोडासा पिवळसर आहे बघा. जास्त पिकलेला हा जास्त पिकलेला आहे. पण हे बघा ही सुत सुत तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा दिसतंय तुम्हाला आता क्लिअर दिसत असतील बघा व्हिडिओ मध्ये. तर ही असे असतात. आणि आपला जो हापूस आहे हापूसला बघा. हापूसला काय नसणार प्लेन असतो पूर्णपणे हापूस. आणि हे बघा आणि अकडी बघा काय. मी शूटिंगच करीत राहा आणि अकडी काय चाललं आता बघा. एक नंबर. मंकी सर का मधलं का असे आंबे खायचे नाही. तोंड बघा तोंड कर. यो काय म्हणता माहिती. यो ना पारंभिक आंबाडी म्हणता. अंबाडी अंबाडी बोलतो. हावरी बघितलं. हावरी मित्रांनो ही अशी हावरी म्हणजे आपूसला हावरी नसतील की. हा हा सगळी खाऊन टाकते. तर मित्रांनो अशी होती ही माहिती. हे बघा योगेश सर हे दिसता तुमका वरती वरती. तर ही माहिती तुमका जर आवडली असत तर नक्की लाईक. आतमधल्या कलरान काय सिद्ध होत नाही. बाहेर जाऊन तुमका बाहेरून समजणार. केसर आणि हापूस तो पिवळा असता. पिवळा आणि हिरवा राहता. आणि आपलं हापूस असतो तो केसरी असता. आणि आमचं पपई. चला मित्रांनो आम्ही सगळेजण आता आंबे खाऊन घेता. आणि तुम्ही पण खालच नसाल तर ऑर्डर देवा. आणि भेटाय आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आंबे खाऊन आम्ही ताणून झोपान देतो अंगार येतात. मग आंबू हे बघा याचा काय चालला आता बघा. ससो माकर तोंडो. हे
बघा हे जे आंबे आहेत ना, काल जे तुम्हाला दाखवले होते मोठे फक्त शूटिंग साठी आणलेले, आपण घरात आहे बघा एवढे आंबे खातो छोटे, साठच नाही भारी लागतात. मग हे आम्ही घरात खात होते दाखवत आहो, ते काल मधल्या व्हिडिओ साठी आणलेले आम्ही मोठे मोठे, ते मतलब हे बघा हे असे आंबे खातो आपण. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय सद्गुरू, जय सद्गुरू, जय सद्गुरू.